महाराष्ट्र के नागपुर जिले अंतर्गत आने वाले हिंगना तहसील की ग्राम पंचायत ईसासनी के सोदामिनी चौक स्थित हनुमान मंदिर में विगत 30 अक्टूबर से कार्तिक मास के अवसर पर काकड़ आरती प्रारंभ की गई थी। प्रतिदिन सुबह 5 बजे सैकड़ों भक्त आरती के लिए मंदिर में एकत्रित हो जाया करते थे। काकड़ आरती आयोजन जन कल्याण सेवक अरविंद पेटकर प्रफुल्ल पंदे ने हमारे संवाददाता को बताया कि काकड़ आरती कार्तिक मास की 30 अक्टूबर से प्रारंभ की गई थी और यह आरती पूरा महीना चलती रही। आरती में प्रतिदिन क्षेत्र के प्रतिष्ठित व्यक्तियों को आमंत्रित किया जाता था। आरती में बड़ी संख्या में लोग उपस्थित होते थे। 27 नवंबर को कार्तिक पूर्णिमा के अवसर पर इसका समापन हुआ। सुबह 8 बजे कलश यात्रा निकाली गई थी। कलश यात्रा क्षेत्र के मंदिरों में घूमने के उपरांत हनुमान मंदिर पहुंची, जहां दही हांडी कार्यक्रम संपन्न हुआ। वहीं 11 बजे से मंदिर प्रांगण में निःशुल्क नेत्र परीक्षण एवं रक्तदान शिविर भी आयोजित किया गया था। शाम को आरती उपरांत भव्य भंडारे का आयोजन किया गया था, जिसमें सैकड़ों भक्तों ने देर रात्रि तक महाप्रसादी ग्रहण की। कार्यक्रम को सफल बनाने में समिति के अरविंद पेटकर, प्रफुल्ल पंदे, अमर लोखंडे का महत्वपूर्ण योगदान रहा। आरतीची सांगता महाप्रसाद आणि गोपाळकाला करून आम्ही ते सांगता करत आहोत। या कार्यक्रमाला भव्य असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथे हजारो नागरिकांनी महाप्रसादचे ग्रहण केले। रामकृष्ण, आज एक मागील एक महिन्यापासून इथे काकड आरती निमित्त खूप मोठा म्हणजे कार्यक्रम होत आहे आणि आज इथे कलशयात्राची शोभायात्रा काढून आज इथं मस्त गोपाळकाला केला। आज संध्याकाळी इथे आज महाप्रसाद करून आज सगळ्यात मोठा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त मला बोलवलं, मला जो मानसन्मान केला त्याच्याबद्दल मी मंडळाचं खूप मनापासून आभार मानतो, धन्यवाद। हा जो काकडा आरतीचा जो सोहळा असतो हा आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि जवळपास हा एक महिन्याचा असतो आणि शेवटच्या दिवशी आम्ही महाप्रसाद आयोजन करतो आणि ह्या महाप्रसादामध्ये जे गावातील काही प्रतिष्ठित लोक आहे, बाहेरच्या गावचे काही प्रतिष्ठित लोक आहे, त्यांना आम्ही निमंत्रण देत असतो। जवळपास आज ह्या काकडा आरतीच्या सोहळ्यामध्ये हजारो नागरिकांनी आपल्या महाप्रसाद घेतलेला आहे। त्याचबरोबर जे काही भावी भक्त होते हे सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे आणि मी आयोगाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की असा जो कार्यक्रम आहे हा आमचा दरवर्षीच राहील। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आम्ही पहिले 4 लोक होतो, जेव्हा सुरुवात केली तर आम्हाला असं वाटायचं की कसं होईल, पण आज आम्ही एवढ्या याच्यामध्ये आहो की हजारो लोक आमच्या याच्यासोबत आहेत आणि मी हनुमानजीचे आभारी आहो आणि काकड आरती आमची खूपच छान झालेली आहे। आणि हा जो काकड आरतीचा उत्सव असतो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितला तर काकड आरतीमध्ये जवळपास 10 ते 12 लोक 15 लोक असतात, परंतु आमची महाराष्ट्रामध्ये अशी काकड आरती आहे की ह्या काकड आरतीला 150 लोक, कोण्या दिवशी 200 लोक, म्हणजे यावरून असं दिसून येते की आपल्या धर्मामध्ये म्हणजे किती सत्संगप्रेमी लोक, म्हणजे किती लोक जागृत झालेले आहे। आणि असाच जर प्रतिसाद मिळाला आणि असंच जर नेहमी होत राहिलं तर मला असं वाटते वाघधऱ्याच्या प्रत्येक मंदिरातून काकड आरती निघाल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम, जय श्रीराम।